जलयुक्त लातूर विकासाचा नवा संस्कार. पाणी तुमचा आणि माझा श्वास, पण माणसाच्या अतिहव्यासामुळं आणि निसर्गाच्या अवकृपेनं याचा सर्वाधिक दुर्दैवी अनुभव या उन्हाळ्यात लातूर शहरानं घेतला. ज्या पाण्यासाठी संघर्ष होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 144 जमावबंदीचं कलम लागू केलं, त्याच पाण्यानं साऱ्यांना एकत्र आणलं. शिक्षण आणि व्यापारात मिळवलेल्या प्रतिष्ठेच्या तुलनेत इथल्या पाणी टंचाईनं लातूरची बदनामीच अधिक केली. ही बदनामीच पुसून टाकण्यासोबत या टंचाईवर कायमचा उपाय शोधण्याच्या ध्येयानं सुरू झाला जलयुक्त लातूर चळवळीचा प्रवास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सर्व मतभेद बाजूला सारून या जलयुक्त लातूर चळवळीच्या कामात उतरले. शासनाचा एक पैसाही न घेता सुमारे 6 कोटी रुपये जमले आणि त्यातून लोकसहभागातून मांजरा नदीचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरलं. नागझरी आणि साई या लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 बॅरेजची यासाठी निवड करण्यात आली. जलयुक्त लातूर उपक्रमात साई बंधाऱ्यातील मांजरा नदीच्या पात्रातील 10 किलोमीटर तर नागझरी बंधाऱ्याच्या 6 किलोमीटर अंतराच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाला सुरुवात झाली. म्हणजेच मांजरा नदीच्या 16 किलोमीटरच्या पात्रातील 80 ते 150 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचा हा गाळ काढण्यात आला. या कामावर 25 पोकलेन, 6 डोझर आणि 50 हायवा वापरात आणले गेले. या कामातून नदी जिवंत करण्यात येणार होती. लोकसहभागातून होत असलेला देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनामुळे केवळ लातूरकरांची तहान भागली नाही तर नदीकाठच्या 17 गावांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर असलेल्या धरण आणि बंधाऱ्यांच्या मदतीनं सुमारे 35,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना दिला गेला. यातून सुमारे 5 ते 7 हजार एकर जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. पाहता पाहता 2 महिन्यात रात्रंदिवस मेहनत करून हे काम पूर्ण करण्यात आलं आणि 30 जुलै 2016 मुसळधार पावसानं नागझरी आणि साई बंधाऱ्याला सुमारे 8 दशलक्ष घनमीटर पाणी उभं राहिलं. लातूर शहराची पाण्याची वार्षिक गरज 18.25 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, पण पहिल्याच पावसानं सुमारे 6 ते 8 महिने पुरेल एवढं पाणी उपलब्ध झालं आणि मोठी चिंता दूर झाली. या जलपुनर्भरणानं लातूरकरांची तहान तर भागलीच, त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परतलं. पाण्यानं तुडुंब भरलेल्या नागझरी आणि साई बंधाऱ्यासारखं भरभरून यश दिलेल्या आणि लातूर शहर आणि जिल्ह्याची सर्वार्थानं तहान भागवणाऱ्या या जलयुक्त लातूरच्या कामासाठी या साऱ्या लोकांना एकत्र करणं एक मोठं आव्हानात्मक काम होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीनं हे काम अगदी विश्वासानं पूर्ण केलं आणि लाखो लातूरकरांचा विश्वास मिळवला. या कामानं लातूरकरांना पाण्यासोबत अंत्योदयाच्या कल्याणाचा एक वेगळा संदेश आणि विकासाचा एक नवा संस्कारही दिला आहे.